ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक हे बिनविरोध करण्यासाठी आता जोरदार हालचाली सुरू झाल्या. या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी काँग्रेसचे आमदार पी एन पाटील हे प्रयत्न करतात आणि या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत मुंबईमध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय असं आमदार पी एन पाटील यांनी सांगितलं. या बैठकीला कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत, हालचाली सुरू आहेत. दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी काँग्रेसचे आमदार पी एन पाटील हे प्रयत्नशील आहेत आणि या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत मुंबईमध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आई भवानीचा गजर म्हणजे राज्यासाठी ही दिलासादायक बातमी म्हणजे एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना गेल्या 2 आठवड्यामध्ये सर्वात कमी मृत्यू हे सोमवारी होते. सोमवारी राज्यामध्ये 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारी 5,210 कोरोना रुग्ण आढळले. सातत्यानं 6,000 पुढे रुग्णसंख्या जात असताना हा आकडा समाधानकारक आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही दुपटीनं वाढती आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 47 कोरोना बाधित रुग्ण आढळलेत आणि कोल्हापूर शहरामध्ये सर्वाधिक 32 रुग्ण आहेत. यापैकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. जिल्हा प्रशासनानं यापूर्वीच कोरोना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं असं आवाहन नागरिकांना केलेलं आहे. यवतमाळमध्ये गेल्या 8 आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यासाठी नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन न केल्यास लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नसल्याचं यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं. राज्यातल्या कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव पाहता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आता निर्बंध घालण्यात आले. रात्री जिल्ह्यामध्ये 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी असेल आणि शिवाय विना मास्क फिरणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे कुणीही कामाशिवाय रात्री बाहेर पडू नये आणि मास्कचा वापर जरूर करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिका तसंच खासगी रुग्णालयातल्या खाटांची संख्या आता वाढवण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांना याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे लॅबमधल्या चाचण्यांची क्षमता देखील वाढवण्यात येणार आहे. एका बाजूला या उपाययोजना राबवण्यात येत असताना लसीकरण मात्र अतिशय संथपणे सुरू आहे. आरोग्य सेवक तसंच फ्रंटलाईन वर्कर्स या लसीकरणाबाबत उदासीन असल्याचं चित्र आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.